तुम्ही मागील इयत्तेमध्ये एकल समीकरण याऐवजी फक्त समीकरण हे शिकला आहात. विविध प्रकारची समीकरणे त्याचप्रमाणे त्यावरील निरनिराळी उदाहरणे आपण बघितले आहेत. जसे की 3 + 4 = 7, 3 + 4 = 7 या दोन्ही बाजूंना आपण दाखवण्यासाठी बरोबर हे चिन्ह वापरतो. गणितीय भाषेमध्ये संख्यांवरील प्रक्रियेसाठी बरोबरचं चिन्ह वापरतो. या बरोबरच्या चिन्हामुळे त्याला समीकरणाचं स्वरूप प्राप्त होतं. दैनंदिन जीवनामध्ये आपण भाजी बाजार किंवा फळ विक्रेत्याकडे जातो, त्यावेळेला आपण पाहतो त्याच्याकडे तराजू. तराजूच्या दोन्ही पारड्यांमध्ये जर समान वजन असेल तर तो तराजू संतुलित असतो. ते देखील एक समीकरणाचं उदाहरण असतं. त्याचप्रमाणे आपण दोन फुलं बघितले, दोन फुलं जर असतील तर त्या दोन फुलांमध्ये जर आपण बरोबरचं चिन्ह टाकलं तर ते देखील एक समीकरण होतं. तर या वर्गामध्ये आपण इयत्ता 8वीमध्ये आता थोडं काठिण्य पातळ्यावरील समीकरण बघणार आहोत की ज्यात आपण चलाचा वापर करणार आहोत. 1 + 8 = 12, तर 1 + 8 = 12 हे जे समीकरण आहे त्यात आपण एक चल वापरला आहे म्हणून त्याला एक चल समीकरण असं म्हणतो. आता हे जे चल असतं याच्या प्रत्येक समीकरणामध्ये किंमत ही बदलत असते म्हणूनच त्याला आपण चल असे म्हणतो. हे समीकरण सोडवण्यासाठी काही विशिष्ट बाबींची आवश्यकता असते, त्या बाबी बघू. त्यातील पहिली गोष्ट म्हणजे समीकरणात दिलेल्या चलासाठी जी किंमत ठेवतो आपण त्या किमतीने त्या समीकरणाच्या दोन्ही बाजूंचं समाधान होत असतं. त्याला आपण उकल म्हणतो आणि समीकरण सोडून चलाची किंमत काढणे म्हणजे आपण त्या चलाची उकल शोधणे होय. हा झाला एक दुसरा मुद्दा. तिसरा मुद्दा, तिसरी आवश्यक बाब म्हणजे समीकरणाच्या दोन्ही बाजूंवर समान प्रक्रिया करतो, एकतर बेरजेची किंवा वजाबाकीची, नाहीतर गुणाकाराची किंवा भागाकाराची. परंतु आपण या समीकरणामध्ये 1 + 8 = 12, तर आपण इथं 1 + 8 = 4 + 8 = 12 - 8, तर x = 4 ही किंमत काढलेली आहे. अशा प्रकारे ह्या गुणधर्मांचा वापर करून आपण विविध